नमस्कार, मी जयेश। यावेळची महत्त्वाची तसेच आरोग्य यंत्रणे संदर्भातील धक्कादायक बातमी हाती आली आहे, ज्यात शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार करण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला खबरदारीच्या सूचना दिल्या असून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय, ज्यात डॉक्टरांना रुग्णालयात सक्तीने हजर राहण्याचे आदेश देऊन देखील जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरच हजर राहत नसून या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे। एवढंच नाही तर जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत त्यांचे ऑक्सिजन सिलेंडर संपलेले असताना देखील त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्यानं या ठिकाणी रुग्णांचा नाहक बळी जातोय। डॉक्टरांना विचारणा केली असता ते रुग्णांसह नातेवाईकांशी अरेरावीची भाषा वापरत असल्यानं येथील रुग्णामध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे। या संदर्भातील धक्कादायक परिस्थिती आमचे प्रतिनिधी निखिल कोकाटे यांनी समोर आणली। जर अशा पद्धतीने सरकारी यंत्रणा काम करत असेल तर नागरिकांचे प्राण कसे वाचतील हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर आपल्या कामात कामकुसरी करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील प्रशासनावर कोण कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा एक स्पेशल रिपोर्ट। बघा, वार्ड नंबर 7 मध्ये गवासा तुम्ही, वार्ड नंबर 7 मध्ये एकही डॉक्टर नाहीये आणि तिथे एक पेशंट जीवाशी मरणाशी खेळतो, एक बॉडी चालली आहे। हे बघा इथं कसे हाल चालले कोविड रुग्णालयामध्ये। हे पेशंट इथं सिरियस आहे, एकही डॉक्टर नाहीये। हे बघा इथं ऑक्सिजन संपत आलाय, बदलत आलाय, तरीही इथं कोणी लक्षला देत नाही। एकही डॉक्टर नाही तिथे आतमध्ये आणि ते म्हणते डॉक्टर आले, डॉक्टर आले। इथं पेशंट चाललाय, हे बघा इथं काय हाल चालले पेशंटचे। हे बघा, हे बघा ही परिस्थिती आहे बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। एकही वार्ड मध्ये डॉक्टर अवेलेबल नाहीये। मॅडम कुठे आहेत, एमओ कुठे आहेत, मॅडम कुठे आहेत आता सध्या, कुठे आहेत ते? इथं पेशंट मरा लागलाय ना आपण, इथं आता पेशंट मरा लागलाय ना मॅडम, इथं काय प्रयत्न। अशाच महत्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आताच एस न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि डेन केबल नेटवर्कवर 194 क्रमांकावरील एस न्यूज मराठी चॅनल हे पाहण्यास विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया आणखीन महत्त्वाच्या घडामोडींसोबत। तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा। नमस्कार।